एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना विचारून झाला असता तर पुन्हा ते सरकार पडलं नसतं. असं आहे की या अर्थी ज्या पद्धतीचं घडलं त्यामध्ये माझं तर पक्क मत आहे की माननीय पवार साहेबांना विचारून ते झालेलं नाही, या मताचा मी पक्का आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचं आहे असाच विचार चाललेला दिसतोय आणि महाराष्ट्रातले आम्ही मात्र ज्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर देत नाही अशी अवस्था दिसते आहे. ज्योतिर्लिंगाची एक पूर्वंपार परंपरा आहे जी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये दिसते. आद्य शंकराचार्याच्या कालखंडापासून सुरू झालेली ही परंपरा आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे या बाबतीतले निश्चित असे प्रकारचं नोंदी आहेत आणि म्हणून भीमाशंकरच्या बाबतीत वाद होण्याचं काही कारण नाही. त्याचं जी बांधणी आहे, ठेवण आहे, बांधणी आहे, त्याचे काही वैशिष्ट्य आहेत आणि त्या वैशिष्ट्या पद्धतीनं जरी पाहिलं आर्किओलॉजीच्या पद्धतीनं तरी लक्षात येतं की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आता नवीनच काय मांडणी झाली आहे आसाममध्ये ते आहे हे आपल्या श्रद्धेला धक्का लावणारं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचं आहे असाच विचार चाललेला दिसतोय आणि महाराष्ट्रातले आम्ही मात्र ज्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर देत नाही अशी अवस्था दिसते आहे. ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्राचं एक जे आर्यन ज्योतिर्लिंग आपले महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग आहे त्यातलंच एक वैभवाचं आपल्याला सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सर हिंदी हिंदी आहे. भीमाशंकर ये तो महाराष्ट्र का ज्योतिर्लिंग में एक महाराष्ट्र का ज्योतिर्लिंग है. महाराष्ट्र में जो देश में ज्योतिर्लिंग है 12 ज्योतिर्लिंग उसमें से है. वो तो हमारे पुराणों में सब तरफ उसकी नोंद है. इसमें कोई ऐसा अलग कुछ नहीं बात कर सकता. ये अभी तो महाराष्ट्र से क्या लेके जाने की एक आदत हो गई है उसमें वो ऐसे कर रहे हैं ऐसे मुझे लगता है. सर जो आपकी नाराजगी है क्या वो दूर हो चुकी है? सर नाराजगी आपकी दूर हुई है? तेव्हा या बाबतीत तर माननीय पवार साहेब येते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना विचारून झाला असता तर पुन्हा ते सरकार पडलं नसतं. असं आहे की या अर्थी ज्या पद्धतीचं घडलं त्यामध्ये माझं तर पक्क मत आहे की माननीय पवार साहेबांना विचारून ते झालेलं नाही, या मताचा मी पक्का आहे. त्यावरती शंका परंतु काहीतरी वाद निर्माण करण्याचं काम आता दुसरं काही नाही. विकासाच्या मुद्द्यांकडं लक्ष केंद्रित करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे हे तर भारतीय जनता पक्षाचं कामाचं वैशिष्ट्य आहे आणि त्या पद्धतीने ते करत आहेत. अनेक दिवसापासून नाही हे तर मी सांगितलंच आपल्याला की यामध्ये कुठेतरी दिशाभूल करण्याचे प्रयत्न सातत्यानं भारतीय जनता पक्ष करत आहे. कोणी सांगितली माझी नाराजी होती म्हणून? माझ्या मीडियाने कडून मला कळतं का नाराजी होती म्हणून? मी तर कधी नाराजी व्यक्त केलेली नाही. पत्र व्यवहार हे तर प्रत्येक संघटनेत चालतं, आम्ही केला.